आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। 100 अनाथ मुलांची माऊली हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे यांचे कार्य कौतुकास्पद। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका व एदलापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते व संस्थापक अध्यक्ष आश्रय ध्यान फाउंडेशन एदलापूर येथील हस्ताक्षर कलावंत विनायक धांडे हे गेल्या अनेक वर्षापासून तांदूळ व तिळावर हस्तकला करत सामाजिक बांधिलकी म्हणून आदिवासी भागातील आदिवासी अनाथ निराधार दिव्यांग वृद्ध यांची सेवा करत आहेत। जिथं अनाथ तिथं शाळा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ते गेल्या अनेक वर्षापासून गावोगावी अति दुर्गम डोंगरी भागात जाऊन अनाथ बालकांना तसेच आदिवासी समाजातील मुलामुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ते करत आहेत, त्यांना शिक्षण देत आहेत। हे कार्य करत असताना त्यांना अनेक दानशूर तसेच समाजाप्रती आदर असणाऱ्या व्यक्तींनी त्यांना मदत केली असता त्यांनी अनाथांच्या शिक्षण, कपडे, अन्न यावरती खर्च केला आहे। त्यांच्याच याच समाजाप्रती तळमळीच्या कार्याची दखल घेऊन माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम व माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दखल घेतली होती व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विनायक धांडे यांना गौरवण्यात आले होते। तसेच यावेळी माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या सर्व कार्याची माहिती जाणून घेऊन त्यांना सेवाभावी संस्था किंवा फाउंडेशनची स्थापना करण्यास सांगितली होती। त्याचनुसार त्यांनी लगेच आश्रय ध्यान फाउंडेशनची स्थापना केली व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून खास करून अनाथ निराधारांसाठी अविरत कार्य करत आहेत। कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून जीवाची पर्वा न करता ज्या वस्तीवर मुले असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांना शिक्षणाचे, ज्ञानदानाचे धडे दिले। त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन नाम फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अणासपुरे यांनी त्यांचा सन्मान केला आहे। तसेच समाजसेवक विनायक काशीराम धांडे यांचे सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी कौतुक करत नुकत्याच पार पडलेल्या एका सामाजिक कार्यक्रमात भेटीदरम्यान धांडेंच्या सर्व सामाजिक कार्याचे अवलोकन करताना सामान्यातून असामान्य कार्य करणारा आणि निराधार निराश्रित अनाथ बालकांसाठी ऊन वारा आणि पावसातही जीवांची पर्वा न करता अनाथ तिथेच शाळा भरवून अनाथांना शिक्षण देऊन पाठीवरून मायेचा हात फिरवणारे धांडे यांचे कौतुक केले आहे। तसेच याआधीही स्वर्गीय अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनीही त्यांच्या कार्याबद्दल विनायक धांडे यांची प्रशंसा केली होती। एवढेच नाही तर विनायक धांडे हे तांदूळ व तिळावरील कलाकृतीबाबत हस्ताक्षर कलावंत असून त्यांनी एकाच तिळाच्या दाण्यावरती भारताचे संपूर्ण राष्ट्रगीत लिहिलेले आहे। त्याबद्दल माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम व माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते। तसेच या कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयांनी घेतलेली असून येत्या May 2022 विनायक धांडे यांची भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची भेट होणार असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे व त्यांनी केलेल्या तिळावरील व तांदळाच्या दाण्यावरील कलाकृती ते स्वतः पाहणार आहेत।